राहुलजी यांची यात्रा 7 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रात येणार आहे. त्याच निमित्ताने बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने 2 तारखेपासून आम्ही जिल्ह्याभरात एक जनजागृती यात्रा, ग्रामयात्रा ही युवक काँग्रेसतर्फे काढण्यात येणार आहे. ग्रामयात्रेचं एवढंच आमचा संदेश पोहोचवायचा बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांपर्यंत की नेमकं भारत जोडो यात्रा कशासाठी आहे आणि ही का काढण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात यात्रा फक्त एकाच तालुका कव्हर करते, तो म्हणजे जळगाव जामोदचा. बाकीचे जे 12 तालुके आहेत त्या तालुक्यांसाठी आम्ही युवक काँग्रेसतर्फे जनजागृती करतो आहे त्या संदर्भात. आपण आयोजित नियोजित असल्या कारणानं आम्ही आता म्हणजे जरी तुमच्या समोर बोलायला काही हरकत नाही, पायी आमच्या सगळी ही गोष्ट आज शक्य नाही, कारण की इमिजिएट आता आम्हाला बाकीच्या तयारी लावावं लागणार. तर आम्ही शेगावला मोटरसायकल रॅली काढणार आहोत आणि तिथून ती मोटरसायकल रॅली संपल्यानंतर आम्ही बाय कार सगळेचे सगळे लोक जवळपास 200 ते 300 युवक सुरुवातपासून ते शेवटपर्यंत हे राहणार आहेत आणि त्या त्या तालुक्यात ज्या ज्या खेड्यामध्ये जाऊ तिथं आमचे ज्येष्ठ नेतेमंडळी, युवकचे सर्व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आम्ही गावात एक प्रभात फेरी काढून प्रत्येक गावात आम्ही प्रभात फेरी काढणार आहेत लोकांना त्यात सामील होण्याचं आणि भारत जोडो यात्रा कशा करता राहुलजी करतात हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. जवळपास 3,500 किलोमीटर पायी चालत आहे की तुम्ही सध्या जाणता मागच्या याच्यात, तर त्याच माध्यमातून हा भारत जोडोचा संदेश काँग्रेस पक्ष देत आहे. आणि त्याच 18 ते 20 तारखेदरम्यान आपल्या जिल्ह्यात 3 दिवस रवलजी असणार आहे, तर त्या तो एकच मतदारसंघ कव्हर होऊ लागला. बाकी जिल्ह्यात सगळ्या लोकांना त्यात आवाहन करण्याकरता की आपण सर्व सामील व्हा याच्याकरता ही युवक काँग्रेसची 400 किलोमीटरची ग्राम जोडो यात्रा आम्ही आणि एक मापारी आमचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभारी युवकचे अक्षय हेटे, प्रदेशचे सचिव अमर कुंभे, त्यानंतर अंकुश देशमुख आणि आम्ही सर्व युवक काँग्रेसची मंडळी यात सहभागी होऊन गावागावात जाऊन आम्ही जनजागृती करणार. पेरेंट्सच्या वडील जेव्हा पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला जातो तर त्यालाही पोलीस लोक मारहाण करतात, तर त्या व्यक्तीच्या मनातही हा प्रश्न पडलेला आहे की हा देश आपला आहे की नाही. तर हे जे मन तुटलेले आहे हे मन भारत जोडो यात्रा जोडण्यामागचा हा शब्द निवडण्यामागचा एक विषय असा आहे की जेव्हा एखाद्या कोणत्याही धर्मियाच्या स्पेसिफिक काही असं जाती धर्मियाच्या बाबतीत नाही पण एखाद्याच्या थैलीत किंवा मटण सापडलं तर मॉब लिंचिंग सारखं घरच्या माध्यमातून त्याला मारून टाकण्यात आल्यानंतर त्याच्या घरच्यांना हा देश आपला आहे की नाही हा प्रश्न पडलेला आहे. ब्रिटिश बानो प्रकरण गुजरातमध्ये घडलं, त्याचे आरोपी जेव्हा सुटतात तर त्यांचं एखादं स्वागत एखाद्या फार मोठं काही चांगलं कार्य केलेल्या व्यक्तीसारखं त्याचं स्वागत करण्यात येते, तर त्या परिवाराला हा देश आपला आहे की नाही हा जो प्रश्न पडलेला आहे. या अशाच प्रकरणाच्या माध्यमातून जसं UP मध्ये एक प्रकरण घडले जिथं एखाद्या मुलीवर आम्ही जिल्ह्याभरात 400 किलोमीटरच्या यात्रा काढणार आहोत, तर त्या यात्रेचं जे स्वरूप राहणार आहे ते लोकांना या भारत जोडो यात्रेबद्दल पाहिजे तशी अशी माहिती नाही, त्यामुळे जनजागृती करणे राहुलजी का पायी चालत आहे, भारत जोडो हा शब्द का त्या यात्रेला देण्यात आला, तर त्यामागची एक भूमिका आम्ही सर्वजण स्पष्टीकरण गावात जाऊन जनजागृती माध्यमातून करणार आहोत. आमच्या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत जवळपास 3,500 किलोमीटरची पदयात्रा ते काढत आहेत देशभरामध्ये, तर त्या पदयात्रेचं आगमन आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला होणार आहे. ती पदयात्रा आपल्या जिल्ह्यातून शेगाव आणि शेगावतून जळगाव जामोद मार्गे ती पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे. त्या यात्रेच्या संदर्भात जिल्हा युवक काँग्रेसनं एक महत्त्वाचं ग्राम जोडो यात्रा काढण्याचं ठरवलं आहे. त्या यात्रेच्या माध्यमातून जे उर्वरित तालुके आहेत त्या तालुक्यात जाणे आणि गावागावात जाऊन ही यात्रेसंदर्भात जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना या यात्रेत सहभागी होण्याकरता युवक काँग्रेसच्या मधून आम्ही सर्वजण आवाहन करणार आहोत. 2014 ते आजपर्यंत काय कसं वातावरण म्हणजे महागाई असेल बेरोजगारी असेल त्या बाबतीत तेही आम्ही त्या पत्रकाच्या माध्यमातून लोकांमध्ये बोलणार आहोत, पण आज ही महागाई पत्र बेरोजगारी याच्यापेक्षाही एक मोठा विषय जो देशात चालू आहे असुरक्षिततेची भावना जी निर्माण झालेली आहे आणि आता पुढचे दिवस
खरंच निवडणुका होणार आहेत का नाही होणार आहेत, संविधानाबद्दल जी लोकांच्या मनात तुम्ही पत्रकार बांधवी लागता, खरंच आपण प्रायव्हेटली बोलतोय, पब्लिकली जरी बोलत नसलो, तर ते जे आज हे प्रेशराईज करायची टॅक्टिक चालू आहेत, म्हणजे शोकांतिका आहे की 75 वर्ष अमृत महोत्सव देशाचा साजरा करत असताना आज न्यायपालिकेबद्दलही संभ्रम निर्माण झाले आणि लोक खासगीत बोलतात, त्या सुप्रीम कोर्टाबद्दल पब्लिकली बोलत असतात, तुम्हाला आपल्याला जरा थोडीशी भीती वाटते, तुम्ही सुद्धा वकील आहे ना, तर मग तुम्ही एकदा काय भाषा करा, आम्ही तर पब्लिकली आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेऊन बोलतोच, कारण की रमण्णा सरकार एक सरन्यायाधीश आपल्या देशाचे, जे स्वतः त्यांच्यावर प्रेशर आणून जर एखाद्या प्रकरणाचा निकाल लावून दिला जात नसेल आणि असंवैधानिक घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली या सरकारच्या बाबतीत, आणि मी वकील आहे पण म्हणून तर जाऊ द्या, पण आपणही सुद्धा नागरिक आपले बुलढाण्यातली जी यात्रा आहे तुमची 2 नोव्हेंबर ते किती राहणार आहे? आम्ही 2 नोव्हेंबर 2 ते 18 नोव्हेंबर 8 8 8 8 8 नोव्हेंबर